नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आपली आजची रेसिपी आहे पालक पनीर। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघा। मी एक पालकची जुडी निवडून स्वच्छ धुवून इथं ठेवलेली आहे बघा। एक मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय, अर्धा टोमॅटो, एक साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गोडा मसाला, एक चमचा मी लाल तिखट घेतले, हा माझा घरचा मसाला आहे, तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही लाल तिखट घालू शकता। आणि हे फ्रीजरचे वाटाणे आहेत, हे जर तुमच्याकडे नसले तरी चालतील। आणि मी तळलेलं पनीर घेतलेलं आहे, जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्याच्या फोडी पण घेऊ शकता। आणि तेल, तर आपल्याला हा आता पालक उकडून घ्यायचा आहे। पालक आपल्याला कुकरला वगैरे नाही लावायचा, गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलं आहे साधारण 1 ग्लासभर। त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे पालक टाकायचं आहे। पालक साधारण 5 ते 7 मिनिटच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। पाच ते सात मिनटं झालेली आहेत, पालक आपला शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करून पालक थोडा थंड व्हायला ठेवणार आहे। पालक आता आपला थंड झालेला आहे, तर हा पालक आपल्याला मिक्सरमधून ह्याची पेस्ट करायची आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, तुमच्या स्वादानुसार तुम्ही घालू शकता। आणि थोडीशी साखर घालायची आहे। हे बघू शकता तुम्ही, आपली पालकची पेस्ट झालेली आहे तयार। आता गॅसवरती कढई ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये साधारण 1-3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावरती तुम्ही थोडंसं जिरं टाका त्याच्यामध्ये। जिरे फुलले की कांदा टाकायचा। कांदा आपला भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आहे। थोडा वेळ परतायचं आहे, 1 मिनिटभर। लसूण आपला चांगला परतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आता आपला टोमॅटो ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मॅश झालेला आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये मसाले घालायचे, गोडा मसाला घातला आहे मी, 1 चमचा लाल तिखट घातले, तुम्ही कमी जास्त घालू शकता। पहिले आम्ही 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्याच्या मी थोडंसं कमी तिखट घालते। याच्यामध्ये मटारचे दाणे परतायचे, साधारण 1 मिनिट परतून झाल्यावरती आपल्याला हे तळलेलं पनीर घालायचं याच्यामध्ये। आता हे आपल्याला पालक उकडलेलं जे पाणी राहिलेलं आहे ते पाणी मी वापरते, ते पाणी कधी टाकून नाही द्यायचं। थांबा, आता आपली ह्याला उकळी आलेली आहे,
तर याच्यामध्ये आता आपल्याला पालकची पेस्ट घालायची आहे। ही भाजी चवीला अतिशय छान लागते आणि शिवाय पौष्टिकही आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। एक 5 मिनिट अजून शिजून द्यायची आपल्याला। आपलं पालक पनीर आता तयार झालेलं आहे। मी गॅस बंद केलाय आता। तर आपलं हे पालक पनीर खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सब्सक्राइब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। थँक्यू।